नमस्कार, मी संकेत आवटे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाटा मोटरचं कंप्लीट इन डेप्थ अनालिसिस करणार आहोत। आता आपण यात इन्व्हेस्ट करायचं की नाही, इन्व्हेस्ट केलं असेल तर कंटिन्यू करायचं की बाहेर पडायचं, स्टॉप लॉस काय असेल, टार्गेट काय असेल, याबद्दल थोडाफार मी अंदाज तुम्हाला देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जर व्हिडिओ खरंच तुम्हाला क्वालिटी वाटत असेल, आमचे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यूट्यूब बाबांना तेच महत्त्वाचं आहे। सर्वात पहिला डिस्क्लेमर मी तुम्हाला देऊ इच्छितो, टाटा मोटर्समध्ये ऑलरेडी माझी इन्व्हेस्टमेंट आहे। तर तुम्ही म्हणाल, हो तू कधी केला आहेस, हे प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। इकडे बघू शकता 60%च्या आसपास माझे रिटर्न सुरू आहेत। सर्वात आधी या स्टॉकची आपण हिस्ट्री पाहणार आहोत। आता हे सुद्धा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की सर हिस्ट्री नका सांगू, पुढे काय होणार ते सांगा। मी क्लिअरली सांगू इच्छितो, पुढे काय होणार हे मला बिलकुल माहिती नसतं, फक्त मी एक माझा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय। जो काही स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामधून एक अंदाज आपण व्यक्त करत असतो। पण स्टॉक मार्केटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ। ज्या स्टॉकची आपल्याला हिस्ट्री माहिती नसेल, ज्याचा इतिहास नसेल, त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं तेवढंच धोक्याचं ठरू शकतं। जर समजा नीरव मोदी किंवा विजय माल्याने एक इलेक्ट्रिक व्हेकलची कंपनी सुरू केली तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल? बिलकुल नाही, कारण तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती आहे। म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की पहिला स्टॉकची हिस्ट्री आपण बघायला हवी। म्हणून आता पहिल्यांदा आपण थोडंसं फंडामेंटल अनालिसिस करू आणि प्रोज कॉन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टी पुढे आपण पाहणार आहोत। टाटा मोटर्स मार्केट कॅप आहे 1,77,812 कोटी रुपयाचं। ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, पुढे मी अजून काही गोष्टी तुम्हाला यावरून सांगणार आहे। करंट मार्केट प्राइस आहे 498 रुपये, याने हाय बनवला होता 532 रुपयाचा आणि लो बनवला होता 126 रुपयाचा। ROCE आहे 5.82% आणि ROE आहे 22.9% मायनस मध्ये। फेस व्हॅल्यू 2 आहे। सेल्स ग्रोथ लास्ट 5 इयर्स मध्ये -1.76 आहे आणि EPS -28 तुम्हाला इकडे पाहायला मिळतो, -28। मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, डायरेक्ट आपण आता फायनान्शियल्सकडे वळणार आहोत। प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण बघणार। 2010 साली सेल्स होता 92,519 कोटी रुपये। इथून हा कंटिन्युअसली ग्रो होताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि जेव्हा तुम्ही मॅक्सिमम 2019 पर्यंत याल तेव्हा 3,01,938 कोटी रुपयाचा सेल होता। पण 2020 मध्ये आणि 2021 मध्ये पुन्हा तो डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला, बिकॉज ऑफ कोविड ऑब्व्हियस आहे। एक्सपेन्सेससुद्धा त्याचप्रमाणे वाढत गेले, हे काही मी आता वेगळं सांगण्याची गरज नाही। नेट प्रॉफिटवर डायरेक्ट आपण येणार आहोत आता, आणि नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर 2571 कोटी रुपये 2010 साली होतं। तिथून कंपनीचं प्रॉफिट वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळालं, 13,000-14,000 कोटीपर्यंत प्रॉफिट पोहोचलं 2015 पर्यंत। पण 2016 पासून पुन्हा याला उतरती कळा लागली, 11,000 कोटीपासून 7,000-8,000 आणि डायरेक्ट 2019 मध्ये -28,000 कोटी रुपये याचं नेट प्रॉफिट होतं। मायनसमध्ये नेट प्रॉफिट जाताना आपल्याला पाहायला मिळालं। 2020 मध्ये -12,000 कोटी आणि 2021 मध्ये -13,000 कोटी आणि या इयरमध्ये टिल डेट -9,000 कोटीचा आपल्याला इकडे प्रॉफिट पाहायला मिळतं। अर्निंग पर शेअरसुद्धा आपल्याला सुरुवातीला वाढताना पाहायला मिळाला, 48-49 पर्यंत जाताना पाहायला मिळाला। पण तिथून पुढे पुन्हा 2019 मध्ये -99 EPS होता, 2020 मध्ये आणि 2021 मध्ये -40 पर्यंत पोहोचला। ही खूप मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे, पुढे आपण त्याबद्दलही चर्चा करणार आहोत। थोडंसं बॅलन्स शीटवर जर आपण नजर फिरवली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, बॉरोईंग कर्ज कंपनीचं किती आहे। 2010 साली 35,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं, जे की पुढे वाढत जाऊन 2020 साली 1,24,000 कोटी आणि 2021 साली 1,42,000 कोटी, 1,55,000 कोटी रुपयाचं कंपनीवर कर्ज आहे। ही खूप मोठं व्हॅल्युएशन मी तुम्हाला सांगतोय, 1,55,000 कोटी रुपयापर्यंत कर्ज पोहोचलंय। पण रिझर्व जे आहेत ते फक्त 50,000 कोटीचे आहेत, खूप मोठी अमाऊंट आपण याला मानू शकत नाही। 54,000 कोटी, 60,000 कोटी एवढेच रिझर्व आहेत। एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, आत्ता कंपनीचं मार्केट कॅप वाढलं आहे कारण स्टॉक काही दिवसातच खूप जास्त वर गेलेलं आहे। जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर याच्या आधी मार्केटचं कॅपिटलायझेशन होतं 1,20,000-1,30,000 मार्केट कॅप या कंपनीचा आधी पाहायला मिळायचा, पण आता प्राइस वाढल्यामुळे ते 1,77,000 कोटीला पोहोचलं। हे टेम्पररी आपण जरी याकडे दुर्लक्ष केलं तर अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेवढा मार्केट कॅप आहे त्याच्यापेक्षा जास्त कंपनीचं कर्ज आहे, 1,42,000 कोटी रुपयाचं कर्ज आणि मार्केट कॅप 1,20,000-1,30,000 होता। पण आत्ता TPG ग्रुपने 7,500 कोटी रुपये यामध्ये इन्व्हेस्ट केले आहेत, तेही 11% आणि 15%
या व्हॅल्युएशनसाठी किंवा स्टेक्ससाठी तेवढा हिस्सा त्यांच्याकडे जाणार. म्हणून टोटल जर कंपनीचं मार्केट कॅप तुम्ही बघितलं तर जवळपास 68,200 कोटी रुपयाचं मार्केट कॅप या फक्त एव्ही सेगमेंटचं आपल्याला पाहायला मिळतं. आता यामध्ये जादू एक तुम्हाला पाहायला मिळेल. कोणती जादू? टाटा मोटर्स एवढ्या वर्षापासून काम करत आहे आणि त्याचं मार्केट कॅप आहे 1,77,000 कोटी. फक्त 1,77,000 कोटी ॲज कम्पेअर्ड टू ईव्ही. ईव्ही आहे 68,000 कोटी. याआधी 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही मार्केट कॅप कॅल्क्युलेट केलं असतं तर 1,40,000-1,50,000 कोटी मॅक्स होतं. पण आत्ता ईव्हीचं व्हॅल्युएशन डायरेक्ट 68,200 कोटीपर्यंत पोहोचलं. म्हणजेच टाटा मोटरच्या 50% व्हॅल्युएशन ईव्ही ग्रुपचं आहे. म्हणजे विचार करू शकता इलेक्ट्रिक व्हेकलवर किती टाटा जास्त बुलिश आहे. जाता जाता अजून एक कानमंत्र देतो. झोमॅटोचं काय झालं? खूप मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएशन वाढत गेलं. खूप मोठ्या कंपन्यांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्ट करून करून त्याला फुगवलं गेलं आणि तेवढं मार्केट कॅप त्या कंपनीचं बनवलं. मार्केट कॅपिटलायझेशन वाढल्यामुळं तेवढी गुंतवणूक आपल्याला करावी लागली. स्टॉकची प्राईस जास्त झाली तेवढी आपण त्यामध्ये गुंतवणूक केली. त्याचप्रमाणे बऱ्याच कंपन्यांमध्ये होतं. आता ह्या कंपनीमध्ये होतं आहे की नाही हे मी नाही बोलू शकत. ते तुम्ही शोध घ्यायचा आहे. पण एक फक्त तुम्हाला मी हिंट दिली. ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा काय करू शकतं? सिम्पल आहे. गाडी कोण बनवतं? टाटा मोटर्स. म्हणजेच गाडी स्वतः कंपनी बनवेल. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मेजर रिक्वायरमेंट असते बॅटरीची. बॅटरी कोण बनवेल? टाटा एलेक्सी बनवेल. किंवा त्याचं सॉफ्टवेअरसुद्धा टाटा एलेक्सीच बनवणार. म्हणजेच टाटा कंपनी बनवणार. बरं, मग हे करण्यासाठी तुम्हाला गरजेचे असतं पॉवर. पॉवर कुठून आणणार? टाटा पॉवर आहे ना त्यासाठी. मग जे चार्जिंग स्टेशन्स असतील किंवा त्याला लागणारे पॉवर असेल हे टाटा पॉवर प्रोव्हाइड करेल. आणि सगळ्यात शेवटी रिक्वायरमेंट असते सेल्स, सर्व्हिस किंवा सर्व्हिस स्टेशन्स. ऑलरेडी टाटा मोटरचं नेटवर्क ऑल ओव्हर इंडिया पसरलेलं आहेच. त्यामुळे त्याचीसुद्धा टाटा मोटरला चिंता नाही. सगळ्या दृष्टीने जर बघितलं तर इलेक्ट्रिक व्हेकल सक्सेसफुल जर इंडियामध्ये झाली तर टाटा मोटरला अर्ली मूव्हिंग ॲडव्हान्टेज मिळणार आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रॉफिट मिळवू शकतील. पहिल्यांदा बघू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी यामध्ये काय आहेत आणि त्यानंतर चार्टवर जाऊन डायरेक्ट आपण ॲनालिसिस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह पॉईंट्स याच्यामध्ये काय आहेत हे पहिलं आपण बघणार आहोत. कंपनीची जेव्हा आपण बॅलन्स शीट बघितली त्यामध्ये कंप्लीट आपल्याला लॉस मेकिंग बॅलन्स शीट पाहायला मिळाली. एवढी इम्प्रेसिव्ह बॅलन्स शीट नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्टॉकमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होते तेव्हा आजचा दिवस बघितला जात नाही किंवा कालचा बघितला जात नाही. कालचा दिवस फक्त फंडामेंटल्स चेक करण्यासाठी बघितला जातो. पण इन्व्हेस्टमेंट ही पुढच्या दिवसासाठी केली जाते, उद्यासाठी केली जाते. जर इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस टाटा ज्याप्रमाणे करत आहे ते बघून लोकांची इन्व्हेस्टमेंट यामध्ये वाढत गेली आणि यासाठीच राकेश झुंझुनवालांनी सुद्धा ऑलरेडी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. ज्यांना आज 30-40% रिटर्न्स मिळत आहेत, मला 60% मिळत आहेत. म्हणजे मी जास्त हुशार आहे का? बिलकुल नाही. मागचा व्हिडिओ मी जो टाटा मोटरच्या ॲनालिसिससाठी बनवला होता तो व्हिडिओ बनवल्यानंतर मी यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, ज्याला 60% रिटर्न मिळत आहेत. पण राकेश झुंझुनवाला यांना 30% मिळत आहेत. माझं प्रॉफिट हार्डली काही हजारामध्ये आहे पण राकेश झुंझुनवालांचं प्रॉफिट 1,500 कोटी रुपयाच्या आसपास आहे. इकडे पाहायला मिळेल निगेटिव्ह EPS या कंपनीचा पाहायला मिळतो. अर्निंग पर शेअर इकडे निगेटिव्हमध्ये आहे. कंपनीचं हेवी डेटसुद्धा आहे. एक वेळेस तुम्ही या गोष्टीकडे कानाडोळा करू शकता. कारण जसं मुकेश अंबानी यांची रिलायन्स आहे, ही कंपनी निग्लिजिबल किंवा डेट फ्री ऑलमोस्ट बनलेली आहे. कारण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट रिलायन्समध्ये किंवा जिओमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळाली. दी सेम वे टाटा मोटरमध्ये सुद्धा आता इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. मे बी टाटा मोटर लवकरात लवकर डेट फ्री होण्याचा प्लॅन करू शकतं, पण अजून झालेली नाही. त्यामुळे सध्या आपण कन्सिडर करतोय की ही कंपनी जेवढं त्याचं व्हॅल्युएशन आहे त्याच्यापेक्षा जास्त यांचं कर्ज आहे. पुढचा पॉईंट आहे फ्युएल कार सस्टेनेबिलिटी. हा पॉईंट तुम्हाला बाहेर कुठेही ऐकायला मिळणार नाही, पण मी तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. मारुती 800 तुम्ही ऐकली असेल. खूप वर्षापासून चालत आलेली ही कार आहे आणि आल्टो 800 वगैरे या त्या नावाने या विकल्या जातात. तुम्हाला माहिती असेल वेगेनार, खूप वर्षापासून चालत आली आहे. तुम्हाला माहिती असेल स्विफ्ट. तुम्हाला माहिती असेल होंडा सिटी. तुम्हाला माहिती असेल फॉर्च्युनर. किंवा तुम्हाला माहिती असेल स्कॉर्पिओ. त्याचबरोबर बुलेरो, XUV 500 अनेक वर्षापासून चालत आलेल्या या गाड्या आहेत. पण तेच तुम्ही टाटाच्या बाबतीत सांगू शकता? तुम्हाला माहिती आहे टाटा सुमोचं काय झालं? तुम्हाला माहिती आहे इंडिकाचं काय झालं? तुम्हाला माहिती आहे टाटा एरियाचं काय झालं? हेक्साचं काय झालं?
याचं एकमेव कारण वेगवेगळे व्हेरियंट्स तर त्यांनी लॉन्च करण्याचा प्रयत्न केला पण कुठलीही गाडी 5 ते 7 वर्षापेक्षा जास्त टिकू शकलेली नाही आणि बऱ्याच अशा गाड्या टाटाच्या आहेत ज्या 1 वर्षाच्या आतच त्यांनी बंद करून टाकल्या. याचं काय कारण, कंपन्यांना मिळणाऱ्या खूप जास्त कंप्लेंट्स, खूप जास्त कस्टमर कंप्लेंट असणाऱ्या या गाड्यांना त्यांनी डिसकंटिन्यू केलं आणि नवीन गाड्या लॉन्च करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ना रहेगा बास ना बजेगी बासरी या सगळ्या गाड्या डिसकंटिन्यू करायच्या, नवीन गाड्या आणायच्या, जेणेकरून मागचे प्रॉब्लेम्स तिकडेच धुवून जातील आणि नवीन गाड्यांचा इतिहास नसल्यामुळे आपण ते बाय करणार, पुन्हा तिथून त्या गोष्टी कंटिन्यू होणार. जर त्याच्या तक्रारी वाढत गेल्या तर पुन्हा ती गाडी डिसकंटिन्यू केली जाते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे, ही गोष्ट तुम्हाला कोणीही बोलणार नाही, पण आज मी पहिल्यांदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचाच परिणाम सर्व्हिस सेंटरच्या नावावर पण झाला, म्हणजेच सर्व्हिस सेंटर्स खूप यांचे ऑलरेडी बदनाम आहेत. टाटाची सर्व्हिस म्हणजे सगळ्यात बेकार. आजपर्यंत भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या कंपन्या आल्या त्या सगळ्या कंपन्यांमध्ये सर्व्हिस जर खराब कोणाची असेल तर ती टाटाची मानली जाते. हे मी नाही बोलत, हे कस्टमर बोलतो, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक बोलतात. पण याचं पुढं काय झालं ते मी ॲडव्हान्टेजमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि याचा पुढचा निगेटिव्ह पॉईंट आहे अनक्लिअर फ्युचर इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेस. भविष्यात EV कुठं पोहोचणार हे आपल्याला आत्ता माहिती नाही. ते डेव्हलप लगेच होईल का की अजून 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, 50 वर्ष लागतील, याचा अंदाज आज आपल्याकडे नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, कोडकचे जे कॅमेरे होते, कोडक कंपनी कुठल्या कुठे निघून गेली आणि आता नवीन कंपन्या कुठल्या काय उदयाला आल्या हे आपण त्यावेळी विचारसुद्धा केला नसेल. जेव्हा आपण नोकियाचे मोबाईल वापरत होतो तेव्हा आपल्याला वाटलंसुद्धा नव्हतं की शाओमीसारखा ब्रँड सगळ्यात मोठा ब्रँड बनू शकतो, चायनीज कंपन्या एवढ्या मोठ्या बनू शकतात या नोकियासमोर. सॅमसंगलासुद्धा या चायनीज कंपन्यांनी मागं टाकलं. कदाचित पुढे जाऊन हे पण होऊ शकतं, जेव्हा ॲक्च्युअल EVचं मार्केट डेव्हलप होईल तेव्हा टाटाचं नाव हळूहळू मागे जायला सुरू होईल, कारण अजून टोयोटा एवढ्या जास्त ॲग्रेसिव्हली यामध्ये उतरलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा ब्रँड म्हणजे आपला मारुती सुझुकी अजून याच्यामध्ये उतरलेला नाही. पण जेव्हा हे सगळे इंडियन ब्रँड किंवा अदर दॅन इंडियन ब्रँड्स याच्यामध्ये उतरतील आणि ॲग्रेसिव्हली पार्टिसिपेट करतील तेव्हा मात्र टाटाला सस्टेन करणं किती सोपं जाईल किंवा किती कठीण जाईल हे पाहावं लागेल. कारण आता इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी खर्च कोण करतं आहे? टाटा. सगळ्यांच्या मनामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल माहिती भरवण्याचं काम टाटा करत आहे, पण आयत्या बेळावर नागोबा होऊ शकतात बाकीचे लोक यामध्ये इंटर करून. कारण ऑलरेडी टाटा मोटरने EVबद्दल सगळीकडे समज निर्माण केलेला आहे, फ्युचर हेच आहे हे सगळ्यांच्या मनात भरवलं, पण जेव्हा ते आत येतील इतर प्लेयर्स तेव्हा मात्र कठीण बनेल. सिंपल उदाहरण मी ब्रोकिंग बिझनेसचं देऊ शकतो. स्टॉक मार्केटबद्दल अवेअरनेस किंवा डिस्काउंट ब्रोकिंगची कन्सेप्ट झिरोदाने आणली. झिरोदा कष्ट करून मेहनत करून 1 नंबरचा ब्रोकर बनला. डिमॅट अकाउंट हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, विसरू नका, मी सांगितलं नाही म्हणाल. त्याचबरोबर नवीन लोक आले, नवीन प्लेयर आले, नवीन इन्व्हेस्टर आले, नवीन कंपन्या आला, त्यांनी ब्रोकिंग कंपन्या सुरू केल्या. आता मात्र ते स्वतः डिस्काउंट ब्रोकिंगच्या कंपन्या सुरू करून एकदम फास्ट ग्रो होत आहेत. जे झिरोदाने 10 वर्षात सिद्ध केलं नाही ते 1 वर्षातच अपस्टॉकने सिद्ध केलं. अपस्टॉक 2 ते 3 वर्षामध्येच जवळपास 2 नंबरचा ब्रोकर भारतातला बनला आणि मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो तो लवकरात लवकर 1 नंबरचा भारतातला ब्रोकर बनेल याची मलाही खात्री आहे. सोप्या भाषेत काय, अवेअरनेस निर्माण केला झिरोदाने आणि त्याचा फायदा घेतला अपस्टॉक्सने. आता ते खूप जास्त ब्रँडिंग करून अजून वर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. गरज पडली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून देईल. अरे बापरे, एवढे मोठे निगेटिव्ह पॉईंट्स, म्हणजे आता टाटाला आपल्याला रामराम बाय बाय टाटा गुड बाय हेच सगळं करावं लागेल, कारण यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं. पण असं नाही आहे, काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात. जशी नाण्याला एक बाजू असते तशी दुसरी बाजूसुद्धा असते, म्हणून याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिला पॉझिटिव्ह पॉईंट्स मिस्टर रतन टाटा, खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट्स हेच आहेत, कारण सगळ्यांच्या मनामध्ये यांच्याबद्दल पॉझिटिव्ह इमेज आहे. जर रिलायन्सने काय गडबड केली तर तुमच्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा येतो? पहिला मुकेश अंबानीचा येईल. अदानी ग्रुपने काही गडबड केली तर तुमच्या मनामध्ये गौतम अदानी पहिला येतात आणि त्यांनाच तुम्ही शिव्या घालता. थोडीशी खराब लँग्वेज वापरतोय पण हे सत्य आहे. पण टाटाची गाडी जर परफॉर्म करत नसेल तर तुम्ही कधी रतन टाटांना वाईट बोललात का? जर टाटाबद्दल काही निगेटिव्ह न्यूज आली तर तुम्ही त्याचा ब्लेम मिस्टर रतन टाटांना कधी दिलाय का? बिलकुल नाही, कारण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे, सन्मान आहे,
तो माझ्याही मनामध्ये आहे आणि हाच एक टाटा ग्रुपचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे जो टाटाला अजून वर घेऊन जाण्यासाठी मदत करतोय. पुढचा पॉईंट आहे न्यू कार लॉन्चेस. कंपनीने खूप जास्त चांगल्या कार लॉन्च केल्या आहेत, मग याच्यामध्ये असेल नेक्सॉन, त्याचबरोबर असेल हॅरियर, पुढची असेल टाटा सफारी. या गाड्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, खूप चांगले रिपोर्ट्स यांचे आत्ता सध्या तरी येत आहेत आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सुद्धा नेक्सॉन आहे. पण या गाड्या तेव्हाच स्वतःला सिद्ध करतील जेव्हा एक 5 वर्ष या चांगल्या प्रकारे सस्टेन राहतील, यांचा सेल्स कन्सिस्टन्सी राहील. जेवढा सेल यांचा चांगला राहील तेवढं टाटासाठी चांगलं असेल. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर कुठलीही कार यांची 5-7 वर्षापेक्षा जास्त टिकलेली नाही आणि मेजॉरिटी ऑफ कार्स 1-2 वर्षातच टाटा बाय बाय करून निघून गेल्या. टाटालाच यांनी टाटा केलं, त्यामुळे या गाड्या काय करतील हे पण आपल्याला पाहावं लागेल. आय होप की या गाड्या खूप चांगल्या आहेत आणि पुढे जाऊन पण ह्या चांगल्या प्रकारे सस्टेन करतील. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सुद्धा टाटाला अर्ली मूव्हिंग ॲडव्हान्टेज मिळणार आहे, कारण टाटा सगळ्यात पहिल्यांदा भारतात मोठा हब बनवत आहे, किंवा टाटाच भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आता सध्या आहे जी इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेसमध्ये काम करत आहे. टाटाचं येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग आहे 10 वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करणं आणि त्याचबरोबर भारतामध्ये 30% इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन करणं हे स्वप्न आहे भारत सरकारचं. नितीन गडकरींच्या अनेक भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल 2030 पर्यंत त्यांना 30% इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन इंडियामध्ये करायचं आहे आणि याचाच सपोर्ट म्हणजेच गव्हर्नमेंटचा सपोर्ट इलेक्ट्रिक व्हेकलला आहे आणि त्याचा फायदा टाटा ग्रुपला मिळू शकतो, कारण वेगवेगळ्या सबसिडी आणि टॅक्समध्ये सूट इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मिळत असते. याचा फायदा खूप चांगला टाटा घेऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणजे टाटा इन हाऊस सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतं. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, गाडी बनवण्याचं काम असेल, बॅटरी बनवण्याचं काम असेल, त्याची सेल सर्व्हिस असेल, पॉवर स्टेशनचं काम असेल किंवा पॉवर प्रोडक्शनचं काम असेल, प्रत्येक गोष्ट टाटाची आहे. त्यामुळे याचा सुद्धा खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाटा ग्रुपवर किंवा टाटाच्या गाड्यांवर होऊ शकतो. थोडंसं चार्टवर आपण ॲनालिसिस करणार आहोत, यामधून तुम्हाला समजेल आता आपण इन्व्हेस्ट करायचं की नाही. इकडे मी तो व्हिडिओ बनवला होता 290 रुपयाला, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की बाय करू शकता 20%, पुन्हा एक करेक्शन येईल, त्यानंतर तुम्हाला अजून 20-30% क्वांटिटी ॲड करायची आहेत आणि जेव्हा तो रिव्हर्स होईल तेव्हा बाकी सगळ्या क्वांटिटी म्हणजेच 60% क्वांटिटी ॲड करायची आहेत. हे मी बेसिक ॲनालिसिस तुम्हाला दिलं होतं आणि याचंच पालन करत मी सुद्धा जेव्हा हा करेक्ट झाला तेव्हा 310 रुपयाला इन्व्हेस्ट केलं होतं. आत्ता या लेवलला मला 60% रिटर्न मिळत आहेत आणि इथे जर बघितलं तर 70-80%. ऑलमोस्ट लवकरात लवकर माझा पैसा डबल होईल असं मला इकडे वाटतं आहे. पण जर आपण याला वीकली टाईमफ्रेममध्ये पाहिलं तर काही गोष्टी मी तुम्हाला अजून दाखवेन जेणेकरून तुम्हाला समजेल पुढे काय होऊ शकतं. जर आपण याचे टार्गेट्स बघितले तर टार्गेट्स खूप मोठे येत आहेत. हा स्टॉक 1000ला पोहोचू शकतो असं खूप मोठमोठ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मी तर म्हणेन 1000ला का, हा 2000लासुद्धा पोहोचू शकतो, पण ते शॉर्ट टर्ममध्ये नाही. तुम्हाला जर वाटत असेल की 2 महिन्यामध्ये 2000ला पोहोचेल तर ते बिलकुल होणार नाही. याच्या पुढे जाऊन काही अडचणी याच्यामध्ये आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. 2016 ते 2017 इकडे बघितलं तर स्टॉकची प्राईस जवळपास 600 रुपये क्रॉस करून वर गेलेली इकडे पाहायला मिळते. पण 600 वरून पुन्हा याला उतरती कळा लागली. 2017 पासून 2021 पर्यंत हा स्टॉक कंटिन्युअसली खाली येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्ता जाऊन कुठे चांगली मुवमेंट इकडे पाहायला मिळते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लोकांना इथं वाटलं असेल स्टॉक वाढतोय, इथून लोक काही बघत असतील हा स्टॉक वर गेला पुन्हा करेक्ट झाला म्हणून जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केला असेल तर त्या लोकांना 4 वर्ष त्यांचा स्टॉक लॉसमध्ये दिसतोय, कारण अजूनही हा स्टॉक त्याच लेवलला जाण्याचा आत्ता प्रयत्न करतोय ज्या लोकांनी या लेवलला बाय केला असेल. जेवढ्या जेवढ्या लोकांनी या लेवलला बाय केला आहे या सगळ्या लोकांना 3-4 वर्ष त्यांचा स्टॉक लॉसमध्येच पाहायला मिळतोय. आत्ता कुठे जाऊन मार्केट रिकवर झाल्यामुळे त्यांना थोडंसं नो लॉस नो प्रॉफिटमध्ये ते पोहोचले असणार, त्यामुळे विचार करा. या लेवलला खूप मोठा रेझिस्टन्स आहे, हा जर रेझिस्टन्स याने ब्रेक केला तर पुढे चांगले दिवस बघायला मिळू शकतात, आजचे दिन येऊ शकतात. पण आत्ताच तुम्ही त्याची अपेक्षा ठेवू नका. या लेवलला खूप जास्त आता प्रॉफिट बुकिंग सुरू झालेलं आहे, म्हणजेच सिंपल भाषेमध्ये 600 रुपयाला तुम्हाला खूप चांगला रेझिस्टन्स आहे, त्यामुळे तिकडे तो ब्रेक करेल का हे आपल्याला एकतर पाहावं लागेल. ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर अजून हा स्टॉक ग्रो होण्याचे चान्सेस आहेत असं माझं मत आहे,
तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचं मत विचारून घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही होल्ड करणार असाल तरीसुद्धा करू शकता. पुढे जाऊन हा स्टॉक थोडा करेक्ट होईल, इथं अजून एक कॅन्डल बनवू शकतो. ॲप्रॉक्सिमेट या लेवलला जरी तो आला किंवा इथून जरी तो रिव्हर्स होणार असेल तरी आपण जेव्हा तो रिव्हर्स होईल तेव्हा इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायला हवी, जर इन्व्हेस्ट करणार असाल तर. आणि जेव्हा तो याचा हाय ब्रेक करून अजून वर जाईल तेव्हा रेझिस्टन्स लेवलला तुम्ही स्विंग ट्रेड करणार असाल तर बाहेर पडू शकता. आणि जर लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह असेल तर मी पुन्हा एकदा सांगेन, जर तुमचा 1-2 वर्षाचा टाइम होरायझन असेल तर तुम्हाला टाटा मोटर चांगले रिटर्न देऊ शकतो ॲज आय थिंक, कारण भविष्यात अजून याला खूप चांगली डिमांड येणार आहे. जर टाटा मोटरची काही चूक झाली असेल तर ती लगेच बाहेर पडेल असंही सांगता येत नाही. लगेच दुसऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये येतील आणि खूप मोठं मार्केट कॅप स्वतःचं बनवतील हे सुद्धा आता चित्र तसं दिसत नाही. जोपर्यंत अदर कंपनी ज्याच्यामध्ये उतरत नाहीत आणि मोठमोठ्या चांगल्या चांगल्या गाड्या लॉन्च करत नाहीत तोपर्यंत टाटा मोटरचं भविष्य चांगलं आहे, इन्व्हेस्टेड राहू शकता. पण जर दुसऱ्या कंपन्या आल्या, खूप चांगल्या गाड्या त्या घेऊन आल्या, खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आल्या, किंवा मारुती जरी याच्यामध्ये उतरलं ना, खूप मोठी रिस्क पुढे जाऊन निर्माण होऊ शकते. म्हणून त्यावेळी आपल्याला विचार करावा लागेल. पण आत्ता जर इन्व्हेस्ट करणार असाल तर करू शकता, इन्व्हेस्टेड असाल तर होल्ड करू शकता, अजून चांगले रिझल्ट्स पुढे जाऊन तुम्हाला मिळतील. एवढी जास्त आम्ही तुमच्यासाठी मेहनत घेतोय, त्यामुळे यूट्यूब बाबाला खुश करण्यासाठी पहिला व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हेही सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर पुढे अजून व्हिडिओ बघायचा आहे आणि कुठल्या स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला बघायला आवडेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.